केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संगमनेरमध्ये देखील उमटलेत. संगमनेर तालुका आणि शहरामधील शिवसैनिकांच्या वतीनं बसस्टँडच्या समोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी येथील शौचालयास नारायण राणेंचं नाव देत त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. आंदोलनामध्ये संगमनेर शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, संपर्क प्रमुख विदर्भ गोंदिया भंडारा नरेश माळवे, कामगार सेना जिल्हा प्रमुख अहमदनगर मुजीब शेख, तालुका प्रमुख महिला आघाडी शीतल हसे, रवींद्र कानकाटे, अमोल कवडे, आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वक्तव्य केलं त्याची एवढी हिंमत नाही, त्याची हाईट बॉडी किती, तो बोलतो किती, या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही संगमनेरच्या सर्व शहर तालुका शिवसेना युवा सेना महिला आघाडी आणि सर्व अधिकृत संघटनेच्या वतीनं त्याचा निषेध करण्यासाठी आलोय. आणि आमचं माननीय पोलीस प्रशासनाशी बोलणं झालंय आणि सर्वानुमते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनानं देखील ती मागणी मान्य केली आहे. आम्ही दोनच मिनिटात या ठिकाणी माननीय पीआय साहेब येतील आणि ते निवेदन स्वीकारतील आणि गुन्हा दाखल करतील. आणि त्याचप्रमाणे शिवसेनेबद्दल आणि मुख्यमंत्री उद्धव साहेबांबद्दल कायम तोंडातून घाण ओकणाऱ्या या नारायण राणेला आमच्या संगमनेरच्या बस स्थानकाच्या शौचालयाला त्याचं नाव दिलंय. प्रत्येक जण त्याच्यावर आता कारवाई करणार आतमध्ये जाऊन. प्रत्येक जणांनी त्या शौचालयाला भेट देऊन त्याचा निषेध व्यक्त करावा. प्रत्येकाने माझ्या घोषणा द्यावी. नीमका पत्ता कडवा आहे, नीमका पत्ता कडवा. शाविशेख सी 24 तास संगमनेर.